नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण घरीच एकदम सोप्या पद्धतीने चटपटीत आणि खूप चवदार अशी पावभाजी बनवणार आहोत चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य मी इथे कट करून घेतलेले आहे आता हे साहित्य आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मी इथे मोठी एक वाटी बटाटा चिरून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि तो बटाटा टाकून घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी फ्लावर टाकून घेतलेला आहे अर्धी वाटी टोमॅटो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी बीट टाकून घेतलेलं आहे बीटामुळे पावभाजीचा कलर हा खूप छान येतो त्यामुळे मी इथे बीट टाकून घेतलेले आहे त्यानंतर शिमला मिरची टाकून घ्यायची <स्याँगा> आहे वटाने टाकून घेऊया ता हे वटाने मी भिजून घेतलेले आहेत आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे आणि यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे एक ते दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि याला आपण झाकण लावून घेऊया आणि कुकरला आपल्याला एक तीन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत सगळ्या भाज्या हे छान एकदम मऊ अशा शिजल्या गेलेल्या पाहिजेत आपल्या आता कुकरला तीन चार शिट्ट्या आलेल्या आहेत आता आपण बंद करून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर काढून पाहूया आपल्या भाज्या ह्या सर्व छान शिजलेल्या आहेत याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊया इथं मी मॅशरनं आपल्या भाज्या व्यवस्थित मॅश करून घेतलेल्या आहेत आता मॅश करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे नंतर पण आपण लाल तिखट टाकणार आहोत त्यामुळे मी ते थोडंसंच लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर या यामध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा शिमला मिरची टाकून घ्यायची आहे आणि याला आपण तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर यामध्ये थोडेसे वटाणे ता टाकून घेऊया बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण परत एकदा मिक्स करून घेऊया आणि याच्यावर थोडंसं झाकण ठेवून आपल्याला या भाज्या शिजून घ्यायच्या आहेत भाज्या शिजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पावभाजी मसाला टाकून घेऊया थोडंसं मीठ टाकून घेऊया अगोदर पण आपण सगळं टाकलेलं आहे त्यामुळे मी ते थोडं थोडं परत टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये तिखट टाकल्यान कलर खूप छान येतो आणि जे आपण भाजी मिक्स करून घेतलेली होती यामध्ये टाकून घ्यायची आहे फोडणीमध्ये भाजी टाकून घेतल्यानंतर आपण याला एकदा मिक्स करून घेऊया आणि भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि एक चार पाच मिनटं ही भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे झाकण काढून पाहूया आपली पावभाजी ही छान शिजलेली आहे हिला आपण एकदा मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर याच्यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे ही आपली एकदम सोपी आणि झटपट होणारी घरच्या घरी पावभाजी तयार झालेली आहे अशी पावभाजी केली तर बाहेर खायला जायची गरजही पडणार नाही आता आपली पावभाजी तर तयार झालेली आहे आता आपण पाव पण बनवून घेऊया त्यासाठी ते मी तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावर थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी पावभाजी टाकून यावर दोन्ही साईडने पाव हे छान शेकून घेतलेले आहेत किंवा भाजून घेतलेले आहेत आणि आपले पाव पण भाजून तयार आहे आपण याला काढून घेऊया मी ते एक प्लेट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पावभाजी काढून घेतलेली आहे त्यासोबतच काकडी कांदा लिंबू काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने एकदम चटपटीत अशी पावभाजी तयार झालेली आहे आजची रेसिपी आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद